प्रश्न पहिला, दीन ए इलाही या नवीन धर्माची सुरुवात कोणी केली आहे? ऑप्शन आहेत औरंगजेब, अकबर, शाहजहान, जहांगीर. तर उत्तर आहे मित्रांनो अकबर. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतामध्ये ग्रँड ट्रंक मार्ग कोणी बनवला आहे? ऑप्शन आहेत एक अशोक, दोन अकबर, तीन हुमायूं, चार शेरशहा सुरी. उत्तर आहे शेरशहा सुरी. प्रश्न क्रमांक तीन, प्राचीन काळात कलिंग राज्याचा महान शासक कोण होता? ऑप्शन आहेत एक बिंदुसार, दोन मयूरदर्शन, तीन अजातशत्रू, चार खारवेल. उत्तर आहे चार खारवेल. प्रश्न क्रमांक चार, वाकाटक घराण्याची सत्ता स्थापन कोणी केली? एक पहिला पुलकेशी, दोन विंध्यशक्ती, तीन प्रवरसेन पहिला, चार हरिसेन. उत्तर आहे विंध्यशक्ती. पाच, चालुक्य घराण्याची सत्ता स्थापन कोणी केली? एक पहिला प्रवरसेन, दोन पहिला पुलकेशी, तीन पूज्यवाद, चार सामंतभद्र. दोन पहिला पुलकेशी. सहा, भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? तर भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 साली स्वीकारण्यात आली. सात, राज्य मंत्रिमंडळाच्या अध्यक्षस्थानी हे असतात? तर राष्ट्राच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री हे असतात. राष्ट्रपतीकडून लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात. दोन. नऊ, राज्यपाल कोणास जबाबदार असतो? तर राज्यपाल हा भारताचे राष्ट्रपती यास जबाबदार असतो. दहा, घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख राज्यपाल असतो. अकरा, भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती? तर भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग अरवली आहे. बारा, खालीलपैकी मुक्त बंदर म्हणून कोणत्या बंदरास ओळखले जाते? तर खालीलपैकी मुक्त बंदर म्हणून कांडल या बंदरास ओळखले जाते. तेरा, शरावती नदीवरील जोग फॉल्स कोणत्या राज्यात आहे? तर शरावती नदीवरील जोग फॉल्स हे कर्नाटक राज्यात आहे. चौदा, भारतात सर्वाधिक शेंगदाणा पिकवणारा राज्य कोणता? तर भारतातील सर्वाधिक शेंगदाणा पिकवणारा राज्य म्हणजे गुजरात होय. पंधरा, भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते? तर भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर हे बेंगलोर हे आहे. सोळा, डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर डायनामाइटचा शोध हा नोबेल यांनी लावला आहे. सतरा, रसायनांचा राजा कोणाला संबोधतात? तर रसायनांचा राजा हे सल्फ्युरिक ऍसिडला संबोधतात. अठरा, अणूच्या केंद्रकात टिंबटिंब नसतात? तर अणूच्या केंद्रकात इलेक्ट्रॉन नसतात. एकोणीस, महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना कोठे आहे? तर महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना पिंपरी येथे आहे. वीस, समुद्राची खोली कशाच्या सहाय्याने मोजतात? तर समुद्राची खोली ही फॅदोमीटर याच्या सहाय्याने मोजतात. एकवीस, क्रिकेटचा पहिला कसोटी सामना कोठे व कधी झाला? तर क्रिकेटचा पहिला कसोटी सामना 1877 साली मेलबर्न येथे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा झाला. बावीस, भारताचा पहिला कसोटी सामना? तर भारताचा पहिला कसोटी सामना 1932 साली लंडन लॉर्ड्स इंग्लंड विरुद्ध भारत असा होता. तेवीस, कसोटी क्रिकेट सामन्यात सर्वात पहिल्यांदा 10,000 धावा करणारा कोण? तर सर्वाधिक 10,000 धावा करणारा सुनील गावस्कर आहे. चोवीस, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा कोण? तर सर्वाधिक बळी घेणारा कसोटी क्रिकेटमध्ये मुथैया मुरलीधरन हा आहे. पंचवीस, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोण? तर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज हा सचिन तेंडुलकर आहे. संगणकाच्या कामाची गती टिंबटिंबमध्ये मोजतात? तर संगणकाच्या कामाची गती ही मेका हाइट्स या मध्ये मोजतात. सत्तावीस, व्हॅन म्हणजे काय? तर व्हॅन म्हणजे बृहत क्षेत्र जाळे होय. अठ्ठावीस, संगणकातील दुभाषाचे काम करणारे साधन? तर संगणकाचे दुभाषाचे काम करणारे साधन म्हणजे सीपीयू होय.
टिंब हे संगणकाच्या इनपुट डिवाइस पैकी आहे, तर संगणकाच्या इनपुट डिवाइस पैकी कीबोर्ड हे आहे. 30. एम एस झेड म्हणजे काय, तर एम एस झेड म्हणजे मेगा हाइट्स होय. 31. लवकर या शब्दाची जात ओळखा, तर लवकर या शब्दाची जात म्हणजे क्रिया विशेषण होय. 32. तो फार हळू बोलतो, वाक्यातील क्रिया विशेषण ओळखा. हळू. 33. खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. सारखा. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे योग्यता वाचक. 34. सचिवालय हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे, तर सचिवालय हे तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. खालील पैकी तत्सम शब्द ओळखा, तर तत्सम शब्द हा भूगोल आहे.